राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात 12 डिसेंबरला शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली. नाशिक जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्या कार्यविनंतीने नाशिक जिल्ह्यात हे कार्यक्रम चालू आहेत. सुरगाणा इथं आजच्या तारखेला 18 बालकांच्या शस्त्रक्रिया पार पाडण्यात आल्या. यामध्ये हर्निया, अपेंडिक्स, फायमोसिस अशा विविध आजारांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सुरगाणा RBSK टीम तसंच ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय चौधरी, डॉक्टर प्रवीण पवार यांच्या आयोजनाने या ठिकाणी कॅम्प होतात. बालसर्जन डॉक्टर बाबूलाल अग्रवाल, डॉक्टर तुषार खैरे हे प्रत्येक कॅम्प करता येत असतात. सुरगाणा कॅम्पमध्ये 13 डिसेंबरला 18 बालकांवरती शस्त्रक्रिया पार पडली. आतापर्यंत सुरगाणा तालुक्यातल्या 55 बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आदिवासी भागातील नागरिकांकडे पुरेसा पैसा नसल्याकारणानं खासगी रुग्णालयात ते जाऊ शकत नाही. पर्यायी सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात कॅम्पच्या माध्यमातून बालकांवर शस्त्रक्रिया होत असल्यानं नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. एसके अंतर्गत सुरगाणा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी अति उत्तम पद्धतीने गरिबासाठी जी योजना आहे ती आपण आदिवासी भागामध्ये राहत असताना या ठिकाणी जी आदिवासी माणसाजवळ एवढे पैसे नसले तर या ठिकाणी आपलेच भागातील किंवा आपलेच डॉक्टर किंवा आपलेच नरसा या ठिकाणी अति उत्तम सुविधा आहेत. या ठिकाणी येऊन आपण या ठिकाणी जे बालकांना काही त्रास असतील ठिकाणी या ठिकाणी लहान मुलांना जे त्रास असतील, अपेंडिक्स असेल, हर्निया असेल किंवा असे अनेक प्रकारचे आजार असतील ते अगदी एकदम मोफत सुविधेमध्ये या ठिकाणी या सुरगाणा रुग्णालयामध्ये अगदी मोफत होतात. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आयोजित ग्रामीण रुग्णालय श्री आपलं सुरगाणा येथे आयोजित केला होता. त्या या ठिकाणी जे लहान मुलांचे विविध आजार असतात त्यातच एक मुलांच्या लैंगिकतेसंबंधी एक आजार होता. त्या आजारासंदर्भात आपले सिव्हिल हॉस्पिटलचे सर्जन डॉक्टर अग्रवाल साहेब आणि त्यांचे सहकारी आले होते. त्यांनी अगदी यशस्वीरित्या हा कॅम्प पार पाडला. त्या कॅम्पसाठी त्यांची जी टीम होती, नाशिकची टीम आणि बरेचसे सुरगाणा आरएचएतील स्टाफ होता, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. आणि असंच जे काही कॅम्प वगैरे होतील तर त्यावेळेस ग्रामीण भागातील पालक असतील किंवा विद्यार्थी असतील किंवा इतर कोणी पालकांचे नातेवाईक असतील तर ज्या ज्या वेळेस किंवा आश्रमशाळेकडे ज्या ज्या वेळेस डॉक्टर तपासणीसाठी येतील तर त्यावेळेस सहकार्य करून आणि या योजनेचा लाभ घ्यावा. यामध्ये अधिक मेहनत घेणारे सुरगाणा ग्रामीण रुग्णालयाचे योगिता झोपळे, डॉक्टर बाबूलाल अग्रवाल, डॉक्टर तुषार खैरे तसंच कर्मचारी आदींनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये भदरी येथील सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ थोरात यांचं सतत सहकार्य लाभ. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी भागवत गायकवाड, सुरगाणा.